परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा एका मातेपिरूने अवमान केल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून याचे तीव्र पडसाद सर्वत्र पाहावयास मिळत आहे. परभणी घटनेचे पडसाद कोपरगावात उमटले असून आज सकल आंबेडकरी समाजाने आक्रमक होत परभणी घटनेच्या निषेधार्थ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून तहसील कार्यालयावर भव्य असा निषेध मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासन व प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय संविधानाचा सदर मातेपिरूवर कडक शासन व्हावे या घटनेमागचा मास्टर माइंड शोधावा व त्यावर गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली निर्दोष भीमसैनिकांवर कारवाई करू नये, भीमसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात याव्या अशा मागण्या एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहे. त्या मातेपिरूवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे. सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले आहे. यावेळी कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. संविधान के सन्मान में फडणवीसचं करायचं काय आणि सरकारचं करायचं काय आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे खऱ्या अर्थाने जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, गुरुवर्य एकलव्य आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्मृतिस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन. 2 दिवसापूर्वी परभणी शहरात जी घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले. घटना काय झाली, कशी झाली, आपल्या सर्वांना नेण्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत, त्याच्या शेजारी हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय. एक व्यक्ती येतो दिवसा ढवळ्या संध्याकाळी 5:30 वाजता, ते शिल्प काचेच्या याच्यात असत, ते काढतो फोडतो, काही भीमसैनिकाच्या लक्षात येतं ते त्याला त्या ठिकाणी चोप देता. चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता. घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे, संविधानाला आत्मा मानणारी आमची जमात आहे. तुम्हाला खेदाने मला सांगावंसं वाटतं, नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं, पाहिलं असेल तुम्ही, संविधानासमोर नतमस्तक झाले. नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होता, संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे. भगवद्गीता नाही, कुराण नाही, बायबल नाही, बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही. पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे. पण ह्या राज्य शासनामध्ये त्यांचं सरकार आहे, त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही. शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते. परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, जिल्हाधिकारी साहेब असेल, आमची पहिली मागणी आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे. त्यांनी लाठीचार्ज केला, ज्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठीचार्ज केला नंतर केला नसता तर भीमसैनिकांचा उद्रेक झाला नसता. तो भीमसैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आहे. त्या जिल्हा पोलीस अधीक्षक, त्या जिल्हाधिकारीला निलंबित करा, त्यांची चौकशी लावा. निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला, व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित, आणि आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण ती घटना का घडली, त्या घटनेमागचं पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे. जर रेल्वे स्टेशनवरच्या आमच्या भीमसैनिकावर जर लाठीचार्ज झाला नसता, मीडिया सांगते सौम्य लाठीचार्ज, लाठीचार्ज तीव्र स्वरूपाचा होता, त्याचे टीव्हीवर काही व्हिज्युअल आलेले नाही. म्हणजे हे शासन, मला तर सरकारवर शंका होती. 2018 ला हे फडणवीस मुख्यमंत्री होते,
भीमा कोरेगावची दंगल झाली, त्याच्यात सुद्धा काही झालं नाही. आता सुद्धा 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे, जर नरेंद्र मोदी म्हणताय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा त्या संविधानाचा मान ठेवला पाहिजे. आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा परभणीची जिल्हाधिकारी साहेब असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, परभणी पोलीस छंड आहे. निर्पात भीमसैनिकावर त्यांनी हल्ले केलेले. आणि कोम्बिंग जर पाहिलं असेल, कोम्बिंग करताना कोणाच्या घरात घुसताना महिला पोलीस पाहिजे. व्हिडिओ पाहिले असेल, बेधरम मारताय का? आम्ही अतिरेकी आहे, संविधान आमचा आत्मा आहे, संविधानाला आम्ही आत्मा मानतो. आमचा नाही, त्या भारतातल्या प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे. कारण जो जगतो, तो वागतो, तो बोलतो, ते फक्त संविधानमुळे. हे जे तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य आहे ना बोलण्याचं, हे संविधानमुळे आहे. फक्त आम्हालाच कळ लागती, तुम्हाला कळत नाही. कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत नसेल इतर समाजाला, तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे. म्हणून आमची आंबेडकर आणि कधी मी रस्त्यावर उतरणार आहे नाही उतरलं तर आम्ही गोळी खाऊ, पोलिसांच्या गोळ्या खाऊ. मी शासनाला सांगतो, फडणवीस सरकार तर तिघांचं नाही, त्यांना मंत्रिपद भी नाही, कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री त्यांना अजून खाते वाटप नाही. 20 दिवस झाले, फडणवीस साहेबांची काही प्रतिक्रिया आलेली नाही. आमचं या शासनाला आव्हान आहे, कोम्बिंगच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करू नका. जर केले त्याच्यापेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल. 1 जानेवारी नंतर भीमा कोरेगावला जाऊन आल्यानंतर नवीन वर्षात या शासनाचा कोणताही मंत्री आम्ही फिरून देणार नाही, एवढं मी निश्चित सांगतो. तालुक्यात नाही तर नगर जिल्ह्यात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सांगतो, जर कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं नाही, निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करण्याचं थांबवलं नाही, तर शासनाच्या एकाही मंत्र्याला आम्ही जिल्ह्यात फिरवून देणार नाही, एवढी निश्चित खात्री देतो. जय भीम, जय भारत. पुरुषांना अभिवादन करतो, वंदन करतो. परभणी या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तहसील कचेरीवर आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. अतिशय शांततेत काढलेला आहे. तो माथे फिरू मनोरुण्य नाहीये. कारण आमचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे, त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काचेचा, त्याला लोखंडी हे लावले होते नटबोल्ट. त्या मनोरुण्य म्हणणार माणसांनी तिथं ते नटबोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे, म्हणजे तो मनोरुण्य नाही. त्याच्यानंतर आमच्या अनुयायांनी त्याला भरपूर असा चोप दिला, त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आजही तो ऍडमिट आहे. सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये. अशा आरामकाराला फाशी द्यायला पाहिजे, पोलीस बंदोबस्त द्यायची काय गरज काय? त्या ठिकाणी तो ऍडमिट आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की हे प्रशासनाचं काम आहे, हे पोलिसांना आदेश कोणी दिले? आमच्या भीमावनीवर त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला, पोलिसांना सांगितलं कोणी? मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता, पोलीस घातक काय करतं, पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्या लाठीमार करायला त्या परवानगी दिली? याच्यामध्ये खोलवर अभ्यास झाला पाहिजे. कारण भीमा कोरेगाव नंतर आता परभणी घडली, भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही काही घडू शकतं. आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा, अन्याय करू नका, नाहीतर दलितांचा उद्रेक होईल, आंबेडकरी आणि उद्रेक होईल, आणि ते शासनाला जी काही जळ होईल ती शासनाला भोगावं लागणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो. उद्या सकाळी 11 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब परभणीमध्ये येणार आहे. त्या ठिकाणी आजही परत ते लोक आंदोलनाला पुतळ्यामध्ये स्मारकामध्ये बसणार आहे. त्या ठिकाणी परत मिटिंग होणार आहे. आणि हे जे आमचे काही 400 लोक कार्यकर्ते जेलमध्ये होते त्याच्यापैकी काल काही सोडवले गेले आणि काहीला जामीन झाला नाही. आणि म्हणून त्यांनाही देखील जामीन हवा. पण आमचं असं म्हणणं आहे सकल आंबेडकरी समाजाचं की जामीन चालून चालणार नाही. ज्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे झाले पाहिजे, तरच आम्ही आणि शांत होईल. नाहीतर आज कोपरगाव तालुका म्हणा, नगर जिल्हा म्हणा, याच्यानंतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. हिची सर्व स्त्री जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल असं मी आवाहन करतो. जय भीम. फुले शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज,
या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली, जे काचेमध्ये संविधान ठेवलं होतं ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केलेला आहे आणि तिथलच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला. त्या स्मारकाला नेहमी 3 सिक्युरिटी गार्ड असायचे, परंतु 8 ते 15 दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही. म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे, नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही. बांधवांनो, तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली. म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्यावेळेस आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला 10 मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं, म्हणजे पोलीस आता काय डॉक्टरची भूमिका बजवायला लागले का? हा एक संशय तिथलच्या आमच्या भीमसैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला. ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. त्याचबरोबर आंदोलन शांत झालं, जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीमसैनिकांना आवाहन केलं की शांतता बाळगा. आमच्या भीमसैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा हा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो. हा उद्रेक इतर संघटनांनी, इतर जातीवाद्यांनी केलेला आहे, कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता. आणि तुम्ही व्हिडिओ बघा, जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणासुद्धा देता येत नाही याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. मग ही चिथावणी दिली कोणी हे पहिलं शोधलं पाहिजे, तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं आणि आमचे जे तरुण असतील, जे MP UPSC परीक्षेला बसलेले असतील, ज्यांचं शिक्षण चालू आहे, त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे. म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर हे असंच चाललं तर इथून पुढच्या काळामध्ये हे सहन केल्या जाणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक इशारा देतो की याच्यात लक्ष घालून जो मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, एवढीच मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मागणी करतो. आणि या घटनेचा बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तालुका शहर जी परभणीमध्ये घटना घडलेली आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या हातात होतं त्या संविधानात खाली पाडून त्याला विटंबना केली आहे आणि या विटंबनेच्या निषेधार्थ तिथल्या आमच्या ज्या आंबेडकरी अन्यायांनी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाने इतकी कठोर कारवाई केलेली आहे का, तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल. आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर विटंबना झाली तर कुठलाही दलित समाजाचा कार्यकर्ता याचं रक्त खळून उठल्याशिवाय राहत नाही. मग पोलीस प्रशासनानं ज्यांनी घटना केली त्याच्यावर जर तात्काळ कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आज त्यांच्यावर 300 ते 400 कोम्बिंग ऑपरेशन केलं त्यांनी आणि एवढं 400-500 लोकांना त्यांनी अटक केली. कालच गायकवाड साहेबांचा जिल्हा अध्यक्ष आहे परभणी शहराचे RPI चे,
त्या गायकवाड साहेबांचे दीपकराव गायकवाड संघाचा फोन झाला, तर त्यांनी 250 ते 300 लोकांना सोडले, परंतु अजूनही काही बांधवांवर कठोर कारवाईचं कारस्थान चालू आहे. या कारस्थानाच्या वतीनं मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो. तुम्ही जर आमच्या वाटी जर गेलात तर आमच्या अन्यायाने काही पाऊल उचललं तर तुम्ही किंग ऑपरेशन म्हणजे कोविड ऑपरेशन करायचं आणि अमानुष लाठीचार्ज करायचा. या संदर्भात हा शासनाचा समाजवादी जो आपलं समाज आहे या समाजावर तुझा भाव केलाय असं समाजाला वाटत आहे. याच्याकरता आपले राष्ट्रीय नेते असतील यांनी सुद्धा मोठं पाऊल उचललं पाहिजे. गोरगरीब शाळेचे विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, माता भगिनी आहे, यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. आणि अशा अनुषंगाने या महाराष्ट्र शासनाचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो अशा जर घटना पुढे घडत राहिल्या तर हा दलित समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची सर्वशी जबाबदारी शासनाची राहील. जय भीम जय भारत. सर्वांना सविनय जय भीम. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन. परभणी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज कोपरगाव शहर व तालुका ह्या तहसीलला आलो आहे. मला परभणी येथील माझ्या समाज बांधवाचा सार्थ अभिमान आहे का त्यांनी ही लढाई स्वतः घेतली का हातात घेऊन पूर्ण ते करताय तिथं लढताय. बघायला गेला तर संविधान हा फक्त काही एका समाजाचा विषय नाही, हा पूर्ण देशाचा विषय आहे. देशाला दिलेलं हे संविधान आहे. महाराष्ट्र शासनाने यावर दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल न घेता त्यांनी आमच्या समाज बांधवांवर जे कोंबिंग नावाचं जे दहशत निर्माण केली, कोंबिंगच्या नावाखाली जे समाजाला वेठीस धरून जे आता समाजावर गुन्हे दाखल करतात हे खरे तर हे गुन्हे त्यांनी त्या मातीफिरूवर आणि त्याच्या मागे जो कोणी असेल त्याला जे करायला लावलं असं त्याला बाहेर काढायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं, ते आमच्या समाजाने केलं आहे. आणि आज जर हा समाज असं काही करतोय तर ग्रह खातं आणि हे जे चिटिंग करून आणलं सरकार हे करतं काय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर एक परभणीमध्ये जर तुम्ही अशी घटना घडवली तर तुम्हाला नेट बंद करण्याची वेळ येते. 2 दिवसात परभणी तुमच्या कोण आवरत नाही यावरून तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जर फुले शाहू दिले तर आम्ही 1 जानेवारीला सिद्धनाथ महार सुद्धा बघितलेला आहे. आम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या कळतात. जर आम्ही जर शांततेच्या मार्गाने चालू शकतो तर आम्ही उद्रेक करून हा महाराष्ट्र पेटवणे सुद्धा तयारी करू शकतो. असे जर काल बिगर बापाच्या पायदेशी जर येऊन उद्या काही करतील आणि आम्ही बघू असं जर महाराष्ट्र शासनाचा जर विषय असेल तर तो कदापि आम्ही होऊ देणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी आताच 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जर हा निर्णय त्यांनी नाही घेतला तर हे सगळे निर्णय समाज घेईल आणि मग ते महाराष्ट्र सरकारला खूप जड जातील. याच महाराष्ट्र सरकारने ध्यान द्यावे आणि वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. जय भीम जय भीम जय भीम. हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हे मनुवारी या ठिकाणी आता जास्तच वळवळ करायला लागलेले आहे. या मनुवारी किड्यांचा या ठिकाणी मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. आणि जेव्हा या मनुवारी किड्यांनी वळवळ केलेली आहे त्या मनुवारी किड्यांची या ठिकाणी या आंबेडकरी सकल आंबेडकरी समाजाने या ठिकाणी या किड्यांना ठेचलेला आहे हा इतिहास आहे. म्हणून या ठिकाणी जी परभणी येथील जी घटना घडलेली आहे ती आज या देशामध्ये पवित्र असं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्यामध्ये SC ST OBC सर्व या ठिकाणी जाती धर्मांसाठी संविधान आहे. त्या संविधानाचा संपूर्ण जग या ठिकाणी अनुसरण करतो आणि हे समाजकंटक हे मनुवादी किडे जर अशा प्रकार करत असेल आणि त्याला जर तुम्ही प्रशासन जर तुम्ही त्याला मनोरुग्ण हे करीत असाल तर त्याला सुद्धा आम्ही अशा मनुवादी किड्यांना तुम्ही किती संरक्षण करा त्याला काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही याच्या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करतात पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जर अन्याय अत्याचार होत असेल तर लोकशाहीचा मार्ग या ठिकाणी दिलेला आहे आणि मग आता रस्त्यावर उतरावा या ठिकाणी रस्त्यावर उतरणं एवढंच या ठिकाणी आम्ही जमणार नाही. जर जसं 2-3 या ठिकाणी व्यक्तींनी सांगितलं की भीमा कोरेगावचा इतिहास तो इतिहास आम्हाला करायला लावू नका. खरं पाहता तर असं सांगतो भाऊ परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे आणि जर तुम्ही जर गुन्हे मागे घेतले नाही फक्त बोलून चालणार नाही तर सकल कोपरगावचा समाज तिथल्या प्रशासनाच्या भोकांडी गेल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत गुन्हे मागे घेत नाही. कारण आज भीमा कोरेगाव झाला परभणी झाली उद्या कोपरगाव आहे असा या ठिकाणी आम्ही अन्याय या ठिकाणी सहन करणार नाही. आणि जर दबाव प्रशासन देत असेल तर सकल आंबेडकरवादी समाज या ठिकाणी पूर्ण आदिवासी समाज बहुजन समाज या ठिकाणी आम्ही संपूर्ण या ठिकाणी ताकदीने उभे राहू एवढंच या ठिकाणी बोलतो. क्रांतिकारी जय भीम
जय संविधान आणि संविधानाचा विजयच राहणार आहे. संविधानाला या ठिकाणी संविधानाच्या एका कणाला जरी धक्का लागला तर मात्र या ठिकाणी फक्त सकल आंबेडकरवादी समाज बौद्ध समाजात नव्हे तर या घटकामधील आदिवासी असेल बहुजन असेल पार पालख्यातला पारधी समाज असेल तो गोळा करू आणि मग मात्र तुम्हाला या ठिकाणी एक बहुजन हित आहे बहुजन सुख आहे या ठिकाणी दाखवून देऊ एवढंच बोलतो. जय भीम. सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय एकलव्य जय शिवराय. आज या ठिकाणी आमचा आंबेडकरी समाज आदिवासी समाज बहुजन वगैरे या ठिकाणी जमलाय तर आमच्या बापाचं बापान दिलेले संविधान भारताला त्याची विडंबना करण्यात आली म्हणून हा समाज उतरलाय. पण सांगायला लाज वाटते का जे या ठिकाणी इन करून जे ड्युटी करतात जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा लाज वाटल्या पाहिजे. संविधानाचा हक्क जे हक्क बजावतात हक्क संविधानाला मानणार आहेत ते आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी ड्युटी करतात. तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील वेगवेगळे सरकारी ड्युटी करणारे अधिकारी असतील त्यांना सुद्धा लाज वाटलं पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून हरामखोऱ्या खुर्शीवर बसलेले आहेत म्हणून या ठिकाणी त्यांनाही लाज वाटलं पाहिजे. फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी उतरला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी फक्त आंबेडकरी बहुजनांचे राजे हे नाही आहेत ते सगळ्यांचे बाप आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसं आपण सर्वांना मानतो त्याच पद्धतीने ह्या हरामखोऱ्या काय लाज वाटत का ज्यावेळेस आमच्या बापात संविधान झालं जातं. मी एक भिल्ल समाजाचा आहे ज्यावेळेस माझं या ठिकाणी संविधान तयार झालं आम्ही कधी दुसरा कोणता दैवत बघितला नाही पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी कडक कपडे घालून उभे राहिलो. ज्यावेळेस आमचे राजकीय नेते या ठिकाणी येतात वेगवेगळे नेते तयार झालेत जसं दवे साहेब आम्हाला सांगतात कधी आदिवासींनी देव बघितला नाही देव जर बघितला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आम्ही बघितलेलं आहे. तुम्ही कोणत्या देवाला जाऊ नका पण ज्यावेळेस संविधान तुम्ही वाचाल आमच्या भिल्ल समाजात एक का ज्यावेळेस आमच्या भिल्लामध्ये अंगात येतं मराठी येते एवढा येते वेगवेगळे देव येतात पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या अंगात ज्यावेळेस येईल छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अंगात येतील तर त्यावेळेस कोणताही धनदांडगा या ठिकाणी ही चेष्टा करणार नाही म्हणून सांगतो आता पोतर फक्त हे जे संविधानाविरुद्ध जो प्रकार झालेला आहे तर त्याचा आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याचबरोबर तालुका अध्यक्ष कमिटीच्या वतीने हे उत्तम भूपावर मी आमच्या सर्व कमिटीच्या वतीने या ठिकाणी या भार्गवांचा जाहीर निषेध करतो आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी फक्त आंबेडकरी समाज या ठिकाणी जमलाय तर येणारा भवितव्य आदिवासी समाज हा बहुजन वर्ग या ठिकाणी लाखो करोडोच्या संख्येने या रस्त्यावर उतरेन एवढंच मी या ठिकाणी गवळी देतो आणि या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी परभणी झालेले घटनेचा निषेध करण्यात आला येत आहे त्यासाठी सर्व जमा झालो आहोत. तरी त्या ठिकाणी झालेला ही घटना ही जाणून बुजून झालेली आहे कारण त्या ठिकाणी अगोदर कुठला जरी कार्यक्रम होता आमच्या बांधवांचा आणि ते झाल्यानंतर जो कार्यक्रम झाला म्हणजे हे जाणून बुजून झालेला आहे. याच्या मागे जो कोणी असेल त्याला शासन झालं पाहिजे आणि जो कोणी सांगतात का मनोरुग्ण आहे तो मनोरुग्ण असला तर शेण का खात नाही तो बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच कसं काढतो याची नोंद झाली पाहिजे आणि शासनाने कुठल्याही दबावाखाली हे असा अत्याचार केला नाही पाहिजे कारण तुम्ही जेव्हा सर्व्हिस करतात तर तुम्हाला तिथं प्रतिज्ञा दिली जाते सत्य जे असेल त्या सत्याच्या बाजूने राहा पण तुम्ही सत्य सोडून कुणी कोणाच्याही दबावाखाली राहतात याच्याकरता तुम्ही हे केलं नाही पाहिजे कारण डॉक्टर बाबाच्या साहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या सर्व महाराष्ट्र भारत चालतो आणि त्यांची जर विटंबना होत असेल तर काय चाललंय भारत देश काय करतो पुढारी काय करतात पुढारी जर असेल तर आतून जर काही करीत असेल त्यांची दक्षता घ्या त्यांना रोडवर आणा त्यांना द्या ताब्यात आमच्यावाला कोण असेल तो आम्ही सांगू त्यांना काय सांगायचं ते आणि हे जे वरील वरचे जे वरिष्ठ पुढारी असेल यांनी याची नोंद घ्यावी अशी मी त्यांना जाहीर निवेदन देतो. माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व माझ्या परिवाराच्या वतीने सर्वांना आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी समतेच्या विचारासाठी प्रयत्न केले भारत स्वतंत्र व लोकशाही जपण्यासाठी प्रयत्न केले अशा सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवंदन करतो. आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची विटंबना करून ज्या जातीवादी किड्याने हा उद्रेक केलेला आहे आणि पुन्हा मनुवादी हा उद्रेक करण्याचा प्रयत्न करून समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न करून शासनाने ज्या याच्या निषेधात रस्त्यावर येऊन या ठिकाणी आमच्या भीमसैनिकावर हमले केले व खोटे गुन्हे दाखल केले अनेक तरुणांना शिक्षणापासून
या ठिकाणी वंचित करण्याचा हा मनुवादी दावा आहे आणि तो डाव या ठिकाणी मनुवादी सरकारने उभा केलेला आहे। म्हणून आम्ही सर्व कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज सर्व पक्षीय संघटनेच्या वतीनं आज कोपरगाव तालुक्यात एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारला व गृह खात्याला इशारा देऊ शकतो की तुम्ही महाराष्ट्राचं बिगाड करण्याचा प्रयत्न करू नका। या ठिकाणी मनोवादी उद्रेक करणार असाल तर आम्ही सुद्धा भीमा कोरेगावच्या सिद्धनाथ महाराजचे वंशज आहोत हे सरकारला सरकारने विसरू नये, अन्यथा या ठिकाणी महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल तत्काळ घेऊन तत्काळ ज्या पोलीस प्रशासनाने आमच्या भीमसंकर सैनिकावर हमला करण्याचा आदेश दिला त्यांच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी व ज्या ज्या तरुणांवरती गुन्हे दाखल केले त्या तरुणांचे गुन्हे दाखल मागे घ्यावे, अन्यथा या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार सरकार राहील। म्हणून हा इशारा समजून याची दखल प्रशासनाने घ्यावी। यांनी जे सांगितलेलं आहे का बाबा आम्ही आमदार मंत्री यांना आम्ही फिरून देणार नाही, आपण सगळे एकत्र झाले हिंदुत्वांना मोगळ झाले आपण सगळे एकत्र जाय आणि आपले समाजावर कोणी आता अत्याचार केलं आपण सगळे एकत्र या। तुम्हाला मी सांगतो का इथले कोणताही आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला आला त्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही, आपल्याला न्याय भेटायचं हे न्याय घ्या आणि मंत्रीला आपण फिरून देणार नाही। एवढी मी पण तुमच्या बरोबर आहे, आमच्या समाज आहे, आम्ही मुस्लिम विकास कमिटी आपल्या बरोबर आहे, एवढं सांगून माझे दोन शब्द मी संपवतो। परभणी येथे माजी प्रवीण दिनाचा अवमान केल्याने त्याचा जाहीर निषेध करण्याकरता सकल आंबेडकरी समाज शहर व कोपरगाव तालुका यांच्याकडून जे आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे, कारण ही घटना गंभीर आहे आणि त्याबाबत आपण जे काही निवेदनाअंतर्गत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही ताबडतोब शासनापर्यंत पोहोचवू। थँक्यू।